आज जे आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि खास करून राजकारणात जे झालं ते कोणालाही पटलेलं नाही। जेव्हा एखाद्या पक्षाचा विश्वास स्वतःच्या कार्यकर्त्यांवरन उडतो, पदाधिकाऱ्यांवर उडतो, तेव्हा दुसऱ्या पक्षाला फोडण्याचा प्रयत्न त्या पक्षाकडून होत असतो। आणि भाजपची आजची परिस्थिती तीच झाली आहे। देशामध्ये प्रत्येक राज्यामध्ये लोकांच्या मनामध्ये भाजपच्या प्रति एक द्वेष निर्माण झालाय। लोकांचं मत आहे येत्या काळामध्ये आपल्याला भाजपचा विचार नको, आणि हे मत लोकांचं झाल्यामुळे भाजप हा जो पक्ष आहे त्याचे जे सर्व नेते आहेत ते कुठेतरी घाबरलेत। म्हणून लोकांवरचा विश्वास, मतदारांवरचा विश्वास जेव्हा एखादा पक्षाचा संपतो तेव्हा दुसऱ्या पक्षाला फोडण्याचा प्रयत्न केला जातो। म्हणूनच भाजपली शिवसेनेला फोडलं, भाजपली राष्ट्रवादीला फोडलं, पण त्यांनी नेते फोडले असतील, कार्यकर्ते तसेच आहेत। या जिल्ह्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर पदाधिकारी तसेच आहेत, कार्यकर्ते तसेच आहेत, आणि महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचं झालं तर महाराष्ट्राची जनता ही स्वाभिमानी आहे। शिवसावे फुले आंबेडकरांच्या विचाराबरोबर भक्कमपणे ते सर्व उभे आहेत। कितीही त्यांनी प्रयत्न केला, पैशाचा वापर केला, शक्तीचा वापर केला, दबाव तंत्राचा वापर केला, तरी सुद्धा महाराष्ट्रातली जनता कधीही दिल्ली समोर झुकणार नाही। येणारा काळ हा आपल्या सर्वांसाठी संघर्षाचा आहे। म्हणून आपल्या सर्वांना सांगतो की आपल्याला लढायचंय, एकत्रित राहून लढायचंय। आदरणीय पवार साहेब या वयामध्ये लढत आहेत, अनेक लोक त्यांच्या वयाबद्दल बोलतात, अरे वय काय ठेवलंय, पवार साहेब 83 वयाचे असतील पण 83 वर्षाचे असताना सुद्धा ते आपले युवा नेते आहेत असं माझ्यासारख्याला वाटतं। रोहित पवार असतील किंवा राष्ट्रवादीची जी काही सभा झालेली आहे, आता जे काही महाराष्ट्रामध्ये राजकारण चालू आहे, तर नक्कीच आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे हे येणारं वर्ष निवडणुकीचं वर्ष आहे। प्रत्येक पक्ष आपल्या आपल्या परीने प्रयत्न करतोय, पण भारतीय जनता पार्टी हे मागच्या 7-5 वर्षापासून, म्हणजे निवडणुका झाल्यापासून तर निवडणूक यूपर्यंत, पुढची निवडणूक यूज तर सातत्याने संघटनेच्या माध्यमातून ही तयारी करत असते, सर्वसामान्य जनतेमध्ये फिरत असते, लोकांच्या काय अडीअडचणी त्या समजून आमच्या लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करत असतो, सरकारच्या माध्यमातून आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करत असतो। शेवटी आज त्यांना गरज वाटते आहे की लोकांमध्ये जाऊन ते सभा घेता, याच्या आधी तर कधी रोहित पवार जळगाव जिल्ह्यामध्ये आले नाही, त्यांना कधी गरज वाटली नाही, आज का त्यांना गरज वाटू लागलेली आहे। पण भाजप हे फोडाफाडीचं राजकारण करत आहे असंही त्यांनी टीका केलेलं। बघा, फोडाफाडीचं राजकारण तर त्यांनी सुद्धा केलेलं होतं, आज वेगळं काय, आधी सुद्धा त्यांनी त्यांचं जो सहकारी होता अलायन्स पक्ष हा काँग्रेस होता, सेना नव्हतं, मग त्यांनी सेनासोबत जाऊन तर आघाडी करून तर सरकार स्थापन केलंच होतं, तर आम्ही वेगळं केलं तर त्याच्यात काय।